काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात भाजप सध्या चांगलीच आक्रमक झाली आहे. नाना पटोलेंच्या मोदींवरील टीकेनंतर भाजपकडून राज्यभर नाना पटोलेंविरोधात आंदोलनं करण्यात येत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही नाना पटोलेंवर सडकून टीका केली आहे. नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी फडणवीसांनी केली आहे. या वादात आता देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनीही उडी घेतली आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. अमृता फडणवीसांनी ट्विटवरून शेरो शायरी करत पटोलेंवर निशाणा साधलाय. सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले, अशा आशयाचं ट्विट अमृता फडणवीस यांच्याकडून करण्यात आलंय. याआधीही अमृता फडणवीस ठाकरे सरकारवर वेळोवेळी ट्विटरवरून जोरदार निशाणा साधताना दिसून आल्यात. आता पुन्हा अमृता फडणवीस या ट्विटमुळे चर्चेत आल्यात. अमृता फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलंय, सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले, पर इल नहीं है उन्हें कि इस प्रगति की रोशनी को बुझाने की होड़ में खुद ही जल जाएंगे ये लाइलाज फफोले, असं अमृता फडणवीसांनी म्हटलंय. याचा अर्थ, मोदींसारख्या सूर्याला डुबवायचा इरादे ठेवताना नाना पटोलेंसारखे छोटे नेते, पण त्यांना हा अंदाज नाही की प्रगतीच्या उजेडाला बुडवण्याच्या नादात ते स्वतः जळून खाक होतील, असं ट्विट अमृता फडणवीसांनी केलंय. त्यामुळे यावरही अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटू शकतात. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचं मत कळवायला विसरू नका.